नमस्कार। मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सिडको, मी आपणा सर्व विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम म्हणजे विद्यार्थी उद्बोधन कार्यक्रम 2022 आणि 2023 याविषयी मी आज आपणाला माहिती सांगणार आहे। सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्रांचे या महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेतलेला आहे। प्रथम वर्ष BA, प्रथम वर्ष BCOM, प्रथम वर्ष BSc, प्रथम वर्ष कम्प्युटर सायन्स, त्याचबरोबर पदव्युत्तर पदवी म्हणजे MA प्रथम वर्षासाठी देखील आपण प्रवेश घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपणासमोर एक कोट या ठिकाणी आहे। इन लाईफ इट्स नॉट वेअर यू गो, इट्स हू यू ट्रॅव्हल विथ। मित्रांनो, तुम्ही कुठपर्यंत जातात आयुष्यामध्ये यापेक्षा तुम्ही कोणासोबत तो प्रवास करतात हे फार महत्त्वाचं असतं। हे मी या ठिकाणी मुद्दामून सांगू इच्छितो, कारण मित्रांनो, हा जो इथून पुढचा जो तुमचा प्रवास आहे या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतरचा, तुम्ही जी काय पदवी प्राप्त करणार आहात, तर ही पदवी प्राप्त करत असताना आपणाला महाविद्यालयाकडून संस्थेकडून काय काय सुविधा प्राप्त होणार आहे, आपल्या महाविद्यालयामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, त्यासाठी हा खऱ्या अर्थाने इंडक्शन प्रोग्राम असतो। आणि या इंडक्शन प्रोग्रामच्या अनुषंगाने आपणाला वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शक येऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। सर्वप्रथम आपल्या महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य डॉक्टर JD सोनखासकर मॅडम या आपणासाठी कुशल मार्गदर्शक म्हणून नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात। विद्यार्थी मित्रांनो, ही आपल्या महाविद्यालयाची प्रशस्त अशी इमारत आहे। मित्रांनो, आपल्या महाविद्यालयाची स्थापना जून 1993 झालेली आहे। आपल्या महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये आपणासमोर सांगताना विशेष आनंद होतो। मित्रांनो, आपल्या महाविद्यालयामध्ये स्वतंत्र, भव्य आणि आकर्षक इमारत जी आपण आत्ताच बघितली, त्याचबरोबर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमधलं सगळ्यात महत्त्वाचं वातावरण जे आहे ते म्हणजे शैक्षणिक वातावरण आणि आपल्या या ठिकाणी असलेली शिस्त, त्याचबरोबर आपल्या संस्थेमध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये अनुभवी उच्च विद्याविभूषित व तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून आपणासमोर आपल्याला शिक्षक लाभलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आपल्या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य या ठिकाणी आहे, सर्व साधनांनी युक्त असा जिमखाना विभाग आपल्यासाठी आहे। त्याचबरोबर समृद्ध ग्रंथालय व अभ्यासिका देखील आपणासाठी उपलब्ध आहे। आता ह्या झाल्या सगळ्या फिजिकल उपलब्धी, या फिजिकल गोष्टी, परंतु विद्यार्थ्यांनो, याचबरोबर ह्या इमारतींबरोबर ग्रंथालय या सोबतीने महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्त्या व इतर सवलती देखील आपणासाठी आहेत। त्याच्यामध्ये केंद्र शासनाची मागासवर्गीयांसाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती, राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती, सरकारची खुली गुणवत्तेवर आधारित असलेली शिष्यवृत्ती, त्याचबरोबर खुल्या गुणवत्तेवर आधारित फी माफी देखील आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, केंद्र शासनाची अहिंदी भाषिक शिष्यवृत्ती देखील आपल्या महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना मिळत असते। महाविद्यालयामध्ये अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते। राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, महाविद्यालयाच्या खुल्या गुणवत्ता शिष्यवृत्ती, या महाविद्यालयामध्ये असलेल्या विविध शिष्यवृत्तींविषयी आपणाशी यानंतर महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक राजाराम गायकर सर हे आपणाशी डिटेलमध्ये संवाद हे साधणारच आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी हा केंद्रभूत मानून वेगवेगळे उपक्रम आणि सोयीसुविधा आम्ही आपणासाठी पुरवित असतो। यामध्ये ग्रंथालयामार्फत चालवली जाणारी पुस्तक पेढी योजना असेल, संस्था पातळीवरती विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी विमा योजना आहे, स्टुडंट वेलफेअर असोसिएशन विद्यार्थी कल्याण मंडळामार्फत राबवली जाणारी कमवा आणि शिका योजना आहे, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा व रोजगार मार्गदर्शन आपणास लाभत असते, आणि महाराष्ट्र राज्य शासनाची करिअर कट्टा ही नव्याने समावेश झालेली जी योजना आहे तिचा देखील आपणाला लाभ या ठिकाणी घ्यायचा आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाविद्यालयामध्ये कोणत्या कोणत्या विद्याशाखा आहेत ह्याची माहिती आपणाजवळ असली पाहिजे। आपल्याकडे मित्रांनो पदवी
स्तरावरचं शिक्षण दिलं जातं, त्याचबरोबर पदव्युत्तर स्तर आहे, बिहोक आणि विद्यावाचस्पती म्हणजे PhD पर्यंतचं शिक्षण हे आपणाला आपल्या महाविद्यालयामध्ये मिळतं. पदवी स्तरावरती आपल्याकडे कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक विज्ञान आणि व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम आपणाकडे आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विचार करता कला, वाणिज्य, विज्ञान आणि संगणक विज्ञान विद्याशाखेमधून आपणास PG म्हणजे आपलं MA, MCOM, MSc आपणास पूर्ण करण्यात येते. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या अनुषंगाने BHOC-मधील डिप्लोमा असेल आणि त्याचबरोबर पदवी कोर्स जे आहेत ते आपणाला करता येतात. आणि नव्याने सुरू झालेले 2 विषयामधील विद्यावाचस्पती म्हणजे PhD डॉक्टरेट देखील आपल्याला या महाविद्यालयातून घेता येते. त्याचबरोबर SY TY BA कलाशाखेमधील जे विषय आपणासमोर विशेष स्तरावरती शिकवले जातात ते विषय आहेत तिन्ही भाषा म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांमध्ये आपण आपली BA म्हणजेच TY BA पदवी ही प्राप्त करू शकतात. पदव्युत्तर अभ्यासक्रम MA जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये आपण इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, MA अर्थशास्त्रामध्ये, त्याचबरोबर MA MSc भूगोल या विषयामध्ये देखील आपण आपले पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, June 2019 पासून विद्यापीठ अनुदान आयोग तसेच सर्व महाराष्ट्रातील विद्यापीठांनी CBCS पॅटर्न म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम पॅटर्न जो आहे तो स्वीकारलेला आहे. या अभ्यासक्रमाची नेमकी उद्दिष्ट काय आहे? हा पॅटर्न जो आहे हा सर्वांसाठी आहे. प्रथम वर्ष BA असेल, BCOM असेल, BSc असेल, BSc कम्प्युटर सायन्स असेल, सर्वांसाठी CBCS पॅटर्न आहे. हा फक्त पदवीपुरता आहे का? तर नाही, हा पदवी त्याचबरोबर पदव्युत्तर म्हणजे MA यांच्यासाठी देखील CBCS पॅटर्न June 2019 पासून आहे. या अभ्यासक्रमाची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत? तर मित्रांनो, हा अभ्यासक्रम जो आहे हा मूल्यांवर आधारित आहे. त्याचबरोबर या अभ्यासक्रमामध्ये प्रकल्पा आधारित शिक्षण समृद्ध करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संशोधनाचा पाया तयार करणे हे या अभ्यासक्रमाचं मूळ उद्देश आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे, कौशल्याभिमुख त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी संवाद कौशल्य परिपूर्ण, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं प्रेझेंटेशन स्किल म्हणजे सादरीकरण या कौशल्यांची वाढ होणं या अभ्यासक्रमाचं एक उद्दिष्ट आहे. या CBCS पॅटर्नचे आउटकम काय आहेत? या पॅटर्नद्वारे कुशल आणि तांत्रिक मानव संसाधन उपलब्ध करून दिला जाईल. हा पॅटर्न तुमच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि जाणकार कर्मचारी विकसित करेल. अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी प्रेरित करतो, तसेच यशस्वी उद्योजक बनण्यासाठी देखील हा मार्गदर्शक ठरतो. विद्यार्थ्यांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता, डिसिजन मेकिंग ही समृद्ध करण्यासाठी आत्मजागृती विकसित करेल. विद्यार्थ्यांमधील व्यक्तिमत्व विकासामुळे विद्यार्थ्यांना स्वतःला व स्वतःमधील असलेले गुण, त्यांची असलेली ताकद, त्यांची असलेली क्षमता ही जी आहे ती समजेल आणि ती त्याचा प्रभावीपणे वापर करू शकतात. आपणा सर्व विद्यार्थी मित्रांचे पुनश्च एकदा मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने सर्वांचे या कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये सहर्ष स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद.